आई काय रे श्रीनू काय झालं? अबा आई कुठे आहे? अहो घरात कुठेच नाहीये, ते मला बोलायचं आहे तिच्याशी. घरात कुठेच नाहीये म्हणजे श्रीनू लालीचा राग अजून शांत झालेला नाहीये. श्रीनू लालीला राग आला की ती कुठे जाते तुला माहितीये ना. नको पण आता तिला काही बोलायला नको, तिला तिचं तिचं शांत होऊ देत. त्या लालीन कांगाव गेल्यान खरो, पण स्वतःच माती खाल्ली नसती ना तर ती बाई दाराशी इली नसती. स्वतः चूक करायची आणि मग स्वतः सारखे मारायची, लहानपणापासून जी सवय ना त्याची. आई लाली स्वभाव बदलू शकणार नाही, पण त्या मेघना बाईं का उशिरा का होईना, त्याच्या स्वभावाचा पश्चाताप झाला हा आपल्या सगळ्यांसाठी बराच आहे ना. लालीने जरी त्या जागेचे पेपर्स फाडले असले तरी सरकारी नोंदीनुसार आता त्या जमीन लालीच्याच नावावर हा. लालीनं त्या जमिनीच्या बदल्यात मेघनाबाईंकडनं जे पैसे घेतले ते परत करणं आपली नैतिक जबाबदारी हा. हो नीरजच्या आई म्हणाल्या असतील की त्यांना त्यांचे पैसे नको आहेत, तरी त्यांनी जमीन आईच्या नावावर केली आहे ना, आपल्याला त्यांचे पैसे परत करावे लागतील. ते पैसे आपल्याकडे ठेवणं चुकीचं ठरेल आणि दादा मामाच्याही तत्वात ते बसणार नाही. पण आता लगेच द्यावे लागतील का पैसे? हो काय हरकत आहे, काही दिवसांनी दिले तर चालणार नाही काय? बाबा काही काही अडचण आहे का? खोत असो आपण खोत, आपण गावातल्या लोकांच्या आडी नडीक धावून जातो पण कोणाची एक पैशाची उपकार घेणार नाही. अरे आता तर आपली सोयरी चुरता त्या कुटुंबाशी, उद्या या गोष्टीचं निश्चित करायचं झालं तर काय नाही. मी काय म्हणतोय, तू शिरणू आणि जावयांशी बोलून त्या नीरजच्या आईचे पैसे परत कर बघूया. अरे पण श्रीनू कसे परत करणार पैसे? बाबा नीरजच्या आईने दिलेले पैसे आहेत ना आपल्याकडे, मग काय प्रॉब्लेम आहे? अरे श्रीनू दादा आणि दाईच्याने लालीला माफ केलं म्हटल्यावर मी जरा विचार केला की एक हाती आलेली आहे रक्कम एवढी मोठी, कुठेतरी गुंतवूया. आता ही गुंतवलेली रक्कम पटकन काढता तर येणार नाही ना, महिनाभर तरी लागणारच ना श्रीनू. अरे आणि तुला माहिती आहे की लालीने शॉपिंगसाठी सुद्धा हे पैसे खर्च केलेत, त्याच्यामुळे आता लगेच एक हाती ही रक्कम नाही रे देऊ शकणार. बाबा हो पण जर दादा मामाच म्हणाला की त्यांचे पैसे त्यांना परत करून टाका, मग मग काय करायचं आपण? ठीक आहे आपण त्यांचे पैसे परत करू. आय तू आता या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस, मी श्रीकांतरावांशी बोलून पैसे परत करायची व्यवस्था करताय. तू आता जा आणि जेवून घे आणि आराम कर. निशी पाणी घ्या सगळ्यांका. हो निशी, अगं तांब्यांमध्ये पाणीच नाही भरलंयस. ते चुकून मी आणते. कळतंय मला, लालीताई जे काही बोलून गेल्या त्याने तुला आणखी त्रास झाला असेल. आता देत होत्या जमीन तर घ्यायची ना, चलो उगाच वाद गो गजाले मागे मारा आधी काम आटपा बरा बरा. लालीताई आल्या नाही जेऊक, निशी बोलून आणशील त्यांका. मी बोलवायला गेले होते त्यांना, पण त्या बोलला की त्यांना नाही जेवायचं. असं काय, कुठल्या तरी गोष्टीचा राग जेवणावर कशात काढायचा? तसंही येता जाता काही ना काहीतरी खातच असतात लालीताई, उपाशी पोटी झोप येईल त्यांना. मी जाऊन बोलवून आणते त्यांना. काही एक गरज नाही, उपाशी रवला ना आता रवान देत. एक दिवस उपाशी रवला म्हणून काही एक बिघडणार नाही. तुम्ही तुमची कामं आटपा लवकर लवकर.
आई मी बोलवते आत्याला. तू नाही ऐकणार ना? तसंही घरात कोणी उपाशी असेल तर तुझ्या घशाखाली घास जायचं नाही. जा आण बोलावून. तसंही त्यांना मान हवाच असेल. मंजू नीरज जेवायला चल. मी आज तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय. आता काही दिवसच तू माझ्या हातचं जेवणार आहेस. एकदा निशी घरी आली की मग मॉमच्या हातचं जेवण तुला आवडणार नाही ना? आणि आवडणार तरी कसं? निशी बेस्ट जेवण बनवते माझ्यापेक्षाही. मी तर तुझ्यासाठी म्हणून थोडासा प्रयत्न करते. हा का करतेयस? म्हणजे तू माझ्यासाठी काही करू नकोस. तुला त्रास होऊ नये ना म्हणून मी शांत बसलो होतो. पण आता मला वाटतं मला बोलावं लागणार आहे. काय झालं नीरज? मी काही चुकीचं केलंय का? परत तेच ना. मी ना तुला काहीतरी शांतपणे सांगायचा प्रयत्न करतोय. प्लीज नीट ऐक आणि समजून घे. तू आज जे काही केलंस ना त्यामुळे निशीच्या फॅमिलीमध्ये परत प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत. तू त्यांना शांतपणे जगू देणार आहेस की नाही? अरे खरंच मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. नाही, तू त्याच त्या चुका परत परत करतेयस. नीरज प्लीज ट्रस्ट मी. मी मनापासून त्या जमिनीचे पेपर्स द्यायला गेले होते. मला नको आहे ती जमीन. मला आता नाही इंटरेस्ट आहे या सगळ्यात. पण तिथे काय झालं बघितलंस ना तू? तुझ्यामुळे लाली अत्या चिडल्या आणि त्यांनी तो राग जर निशीवर काढला तर? नाही होणार तसं नाही. कारण निशीने मला एकदा तसं सांगितलं होतं, कुठलीही गोष्ट आपण चांगल्या मनाने केली तर त्याचे चांगलेच परिणाम होतात. तू ना निशीला ह्यात आणू नकोस आणि इफ पॉसिबल ना तिच्या घरच्यांपासून सुद्धा लांब राहतो. आय बेग यू, तिच्या फॅमिलीला परत त्रास देऊ नकोस. आणि मला कळून चुकलंय की तू आयुष्यात परत कधी चांगलं वागू शकणार नाहीस. नीरज ऐक ना माझं. नीरज 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 ऐक ना माझं. नीरज प्लीज मला समजून घे ना. मी सगळं चांगलं मनाने केलं होत. निशीलाचा त्रास नाही होणार नीरज. नीरज नीरज सगळे थांबलेत तुझ्यासाठी. नको बघा. असं काय करतेयस? चल ना. भरला माझा पोट. तू जर जेवायला नाही आलीस तर मी पण जेवणार नाही. हा चल ना आत्या. हे बघ असं नको चल. मी सांगते मेघना बरोबर राहून तू पण नाटकी झालास काय? खोटा खोटा वागायचा, खोटा खोटा बोलायचा. बोलायचा एक, वागायचा एक. त्या अगं काय बोलतेस तू? बरोबरच बोलताय मी. अगं माका नाहीये तुमच्यासारखा खोटा बोलू वागू. तू ना तुझ्या होणाऱ्या सासू सारखीच अप्पल पोटी असच अप्पल पोटी. पण मी काय केलंय? हे बाय तू काय नाही करत गो, तू काय नाही करत. जा काय करता ना तल्लाली. तुझी ती सासू माका माझ्याच घरच्यांच्या नजरेतून उतरवण्यासाठी एक संधी सोडत नाही आणि तू तू ते का साथ देतस? काय गो
माझ्या श्रीनू बरोबर जमलेला लग्न कशात मोडलास? बोल ना, अगं बोल ना। कारण माझं धीरज सरांवर प्रेम होत, म्हणून त्या बाईशी संबंध दिलो। त्या बाईक तू सून म्हणून पसंद नव्हतास आणि तुझ्यावर सूड उगवायचो म्हणून तिने माझ्या हाताशी धरल्यान, माझ्याशी गोड गोड बोलून माझी जमीन हडपल्यान। म्हणजे तू जर त्या नीरजच्या प्रेमात पडलास नसतस ना, तर ही वेळ आली नसती। काही घडलं ना ते का तू जबाबदार असस? तुझ्यामुळे माझ्या औषधे माका माझ्याच घरातून हात धरून बाहेर काढल्यात, माझ्याच हक्काच्या घरात। तुझ्यामुळे माका आश्रितासारखी राहूची वेळ आली। आज ती पया माझ्याच मालकीची जमीन माका भीक म्हणून देऊन गेली, आणि ता पण कोणाच्या हातून? तुझ्या। एक वेळ ह्या सगळ्या मी विसरून पण गेलाय असतय, पण तू तू माझ्या लेकाचं आयुष्य उद्ध्वस्त केलास, त्याचा संसार बसता बसता मोडलास। माझ्या आयानी आणि दादानी श्रीनू आणि तुझा लग्न होय म्हणून माका वचन दिलेला, पण त्या वचनाची चाड तू ठेवलास तास, त्या शहरातल्या श्रीमंत पोरावर प्रेम केलास, आणि माझ्या श्रीनू लग्नाच्या बोल्यावरून खाली उतरवलास। तुझ्यामुळे माझा श्रीनू बिन लग्नाचं राहलो, फक्त तुझ्यामुळे। तुझी ती सासू माका माझी जमीन भीक म्हणून देऊन गेली, उद्या माका सोन्याच्या मखरात बसवेल, पण म्हणून माझो राग शांत होणार नाही। त्याचे झालं त्याचं मलाही वाईट वाटतंय, पण मी नाही बघितलं श्रीनूला कधी त्या नजरेने, आणि जर आम्ही दोघांनी लग्न केलं असतं तर आम्ही दोघे सुखी राहू शकलो असतो का? मग लग्न कशा खोकार दिलास? त्या प्रेम असं ठरवून नाही ना, मला नाही कळलं मी कधी नीरज सरांच्या प्रेमात पडले ते, आणि श्रीनूने तुला जे काय झालं ते सगळं सांगितलं, तो म्हणाला ना तुला? म्हणाला तो, कारण ते का तुझी बाजू सावरून धरूची होती, पण काय झालं त्याच्यामुळे? काय झालं? अगो त्याच्या आयुष्याची माती झाली ना, आता त्याचा लग्न जुळूचा ना तर माका सगळ्यांका विचारूचा लागत, पण कोणाक माझ्या जिलाची काय काळजी? हा काय नाही ना त्याचा विचार येता काय कोणाक? काय आणि या सगळ्या मी आऊस म्हणून मी कशी शांत बसू? सांग ना मका कशी शांत बसू? एकदा ऐकून घे ना माझं प्लीज। काही एक ऐकूचा नाही आहे मका तुझा, माझ्या श्रीनूच्या आयुष्याचा वाटतोळा केलास तू आणि तुझ्या त्या सासून दोघींनी मिळून मका खोटा ठरवलास। अगो कुठल्या जन्माचं सूड घेत अस तू? हा कुठच्या जन्माचं सांगताय तू? का मी शांत बसणार नाही। ते बघ तुला होणार त्रास मी समजू शकते। काय गो होता ना त्रास? मी पण आतून अशी जळतोय, आणि माका होणारा त्रास कोणाकच समजणार नाही। आता माझ्या मनातल्या आगीची धग ना तुका पण अशी जाळत रवात, ज्याच्यासाठी तू माझ्या श्रीनूकडे पाठ फिरवलीस ना त्या संसारात तू कधीच चुकी होणार नाहीस। नाही तुका या लग्नाचा सुख मिळणार। दादा मामा अरे सिनो, दादा मामा आज जे काय झालं ते म्हणजे थांब 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 सिनो, काही बोलायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेव, लाली जशी तुझी आई आहे तशी माझी बहीण सुद्धा आहे,
ती चुकीचं वागले म्हणून तू माझी माफी मागू नकोस. जे काही चुकले ना त्यात माझ्या बहिणीची पण चूक आहेच. नाही राहत तिला भान कुठेही कसं बोलताना वागताना. काय करणार त्याला? हो पण तरीही दादा मामा, नीरजच्या आईने आता आईची जमीन परत तिच्या नावावर केली. मग त्यांचे पैसे आपल्याला परत करायला हवेत ना, जे आईने त्यांच्याकडून घेतले होते. तरच हा सगळा व्यवहार पूर्ण होईल. पण पैसे कमी आहेत. दादा मामा पण तू काळजी करू नको. हा मी काहीतरी करेन, मी मेहनत करेन, पण मी त्यांचे पैसे परत करेन. मी एक काम करतो, ही आता परीक्षा संपली ना की मग छोटं मोठं एखादं काम बघतो. हप्ते हप्त्याने का होईना पण मी त्यांचे पैसे परत करतो. पण तू काळजी करू नकोस. हा मोठा झाला, माझा शिनू मोठा झाला. दादा मामा म्हणत माझ्या मागे कायम धावणारा माझा श्रीनू. कधी एवढा मोठा झाला मला कळलंच नाही. ये राजा बस. तू आत्ता बोलत होतास ना तेव्हा मला माझं तरुण पण आठवलं. माझे बाबा मला नेहमी म्हणायचे, रघुनाथ आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतील, कठीण प्रसंग येतील, पण अशा कठीण प्रसंगामध्ये न डगमगता न घाबरता शांत राहून सारासार विचार केल्यानंतरच योग्य तो मार्ग सापडतो. राजा तुझ्याही आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येतील, कठीण प्रसंग येतील, खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या येतील, पण तुझी जी जिद्द आहे ना कायम अशीच धगधगत राहते. आणि बाळा यापुढे कधीही स्वतःला एकटं समजू नकोस. तुझा दादा मामा कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल. जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत या घरात कोणाला काहीही कमी पडू देणार नाही. मी भोतांच्या घरातल्या कोणाची मान खाली जाईल असं अजिबात खडू देणार नाही. आणि बाकी आता सगळा विचार सोड आणि तुझ्या परीक्षे लक्ष दे. आणि जेव्हा पुढे जाऊन खूप कमवशील ना पैसे, तुझ्या दादा मामाला सगळे पैसे परत करा हप्त्या हप्त्याने. दादा मामा फक्त नाव मोठं असून चालत नाही, माणसाचं मन मोठं असावं लागतं, ज्यात सगळ्यांसाठी जागा असते. दादा मामा आभाळा एवढा आहेस तू, जी जागा फक्त दिसते पण तिथे आपण कधीच पोचू शकत नाही, त्या उंचीवर जागा आहे तुझी. आणि माझी जागा तुझ्या पायाशी. दादा मामा तुझ्या आधाराचा हात असाच आमच्या डोक्यावर कायम राहते. सगळी जण आनंदात राहावी त्यासाठी सगळं प्रयत्न करताय, पण माझ्या निशीचं लग्न होईपर्यंत आणखी काय काय घडणार हा हे त्या देवाकच ठाऊक. मी काय नाही केलंय, माझं खरं चुकलं. मी सॉरी, मी मुद्दाम नाही केलं, मी मुद्दाम नाही केलं, माझी काही चूक नाही आहे, माझी काही चूक नाही आहे, खरंच काय नाही केलं, मुद्दाम नाही केलं.
मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं, माझे काय चूक नाही. निशी काय झालं? मी मुद्दाम नाही केलं. हाय फीवर आहे. निशी, निशी प्लीज उठ. निशी उठ अगं, प्लीज डोळे उघड.